देशातील सर्वात मोठे असणारे शिर्डीचे साईबाबा संस्थान या संस्थानच्या नूतन कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांनी नुकताच पदभार स्वीकारत कामाला सुरुवात केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना भाग्यश्री बाणायत म्हणाल्या, शिर्डीला देश विदेशातून येणाऱ्या साईभक्तांच्या सोयी सुविधांना आपण प्रथम प्राधान्य देणार असून मंदिर सुरू झाल्यावर आपण कोविडचे सर्व नियम पाळत भाविकांना कोविडचा कुठलाही त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी पत्रकारांनी संवाद साधताना काय म्हणाल्यात, शिर्डी संस्थांच्या कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत. याच बातमीचा आढावा घेतलाय मायभूमी न्यूज चॅनलचे शिर्डी प्रतिनिधी राहुल फुंदे यांनी. पाहुयात बातमी विस्ताराने. मी सगळं बघेन आणि सगळ्यांचा हे घेतल्यानंतर साई दरबारात माझ्या ठिकाणी माझ्या हातून जर काही चांगलं होण्यासारखं असेल, इथले काही चांगले प्रोजेक्ट असो, इथल्या भक्तांच्या सोयीसुविधेसाठी होणाऱ्या आणखी काही सुविधा असो, या स्वरूपाचं सगळं काम मी हाती घेईन आणि ते पूर्णत्वास नेण्याचा नक्की प्रयत्न करेन. साईबाबांना येणारा भक्त हा देश नव्हे तर विदेशातून येतो, त्यांच्यासाठी असं काय धोक्यात आहे की ज्यावेळेस मंदिरं सुरू होतील त्यावेळेस त्यांना कशा पद्धतीनं तुम्ही हे करा? ज्यावेळेस मंदिरं सुरू होतील त्यावेळेस आम्ही आमच्या भक्तगणांना भाविकांना सर्व रीतीने सुविधा आणि सगळ्यात महत्त्वाचा कोविडचा प्रोटोकॉल पाळायचा प्रयत्न करू, जेणेकरून कोविडचा काही संसर्ग त्यांना होऊ नये. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे येणारा भाविक प्रत्येकजण श्रद्धे. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.